रणबीर कपूर आणि आलिया भट्ट स्टारकास्ट असलेला ब्रह्मास्त्र अयान मुखर्जीचा एक ड्रीम प्रोजेक्ट आहे. हा चित्रपट बनवण्यासाठी अयान मुखर्जीने खूप मेहनत घेतली. मात्र चित्रपट रिलीज होण्याआधीच लोक ब्रह्मास्त्रवर बहिष्कार टाकत असल्याची चर्चा आहे. लाल सिंग चड्ढा आणि रक्षाबंधन नंतर बॉयकॉट ब्रह्मास्त्र आता ट्विटरवर ट्रेंड करतंय. ब्रह्मास्त्र हा चित्रपट करण जोहरच्या प्रोडक्शन मध्ये बनलाय. करण जोहरने आता बॉयकॉट ब्रह्मास्त्र ट्रेंडवर प्रतिक्रिया दिली आहे. खरं तर 15 ऑगस्टला ब्रह्मास्त्रचा दिग्दर्शक अयान मुखर्जीचा वाढदिवस होता. अयानच्या वाढदिवसानिमित्त करणने त्याला खास शुभेच्छा दिल्यात. वाढदिवसाच्या पोस्टमध्ये करणने अयानचं कौतुक केलंय. त्याने लिहिलंय की तो अयानचा त्याच्या 2 मुलाप्रमाणे संरक्षण करतो. करण जोहरने पोस्टमध्ये अयानवरील प्रेमासह ब्रह्मास्त्रच्या बहिष्काराच्या ट्रेंडबद्दल सुद्धा चिंता व्यक्त केली आहे. अयानला वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना करण जोहरने लिहिलंय, 9 सप्टेंबर आपल्यासाठी काय आणून ठेवणार आहे हे आपण यावेळी सांगू शकत नाही, पण तुमची बांधिलकी आणि मेहनत आधीच जिंकले आहेत. करण जोहरच्या या पोस्टवरून स्पष्ट होत आहे तो ब्रह्मास्त्रबाबत सध्या सुरू असलेल्या बहिष्काराच्या ट्रेंडबद्दल खूप चिंतित आहे. ही चिंतेची बाब आहे कारण बहिष्काराच्या ट्रेंडनंतर आमिर खानचा चित्रपट लाल सिंग चड्ढा आणि अक्षय कुमारचा रक्षाबंधन बॉक्स ऑफिसवर संघर्ष करताना दिसत आहेत. आता बघूयात रणबीर आणि आलियाच्या बहुप्रतीक्षित चित्रपटाला प्रेक्षकांचा कसा प्रतिसाद मिळतो. लोक रणबीर कपूर, अमिताभ बच्चन आणि करण जोहर यांच्या ब्रह्मास्त्रावर बहिष्कार टाकण्याचं कारण सांगत आहेत. ये जवानी है दिवानी या चित्रपटात रणबीर कपूरने चित्रपटाची मुख्य अभिनेत्री दीपिका पदुकोणला मंदिराच्या मागे मेकअप करण्यास सांगितले होते असं युजर्सचं म्हणणं आहे. आणि काही लोक याला हिंदू धर्माचा अपमान म्हणत आहेत. त्याचवेळी अमिताभ बच्चन यांनी कौन बनेगा करोडपती शो मध्ये हॉट सीटवर बसलेल्या घुंगट परिधान केलेल्या महिला स्पर्धकाच्या घुंगट परिधान केलेल्यावर प्रश्न उपस्थित केला होता. आता बॉयकॉट ब्रह्मास्त्र ट्रेंडचा चित्रपटावर काय परिणाम होतो हे पाहणं महत्वाचं ठरेल. कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.